सध्या ओबीसी समाजामध्ये खूप मोठा संभ्रम आणि आक्रोश निर्माण झाला आहे, कारण ओबीसीचं असणारं 27% आरक्षणामध्ये जर कुठं मोठा संभ्रम जमा आहे, त्यामुळं ओबीसी समाजामध्ये खूप मोठा आक्रोश निर्माण झाला आहे आणि या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी आणि हे आमचा जो लढा आहे हा राज्य सरकारला दिसला पाहिजे आणि राज्य सरकारला आमचा आक्रोश दिसला पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण राज्यात ही आमची ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश यात्रा या मंडळ स्तंभापासून आज सुरुवात केली आणि पूर्ण राज्यभरात आम्ही आक्रोश यात्रा मी माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा अंतरवाली सराटीचं नाव घेतलेलं नाही, कारण हे कुठंतरी एक चर्चा झाली असेल अंतरवाली सराटीत जायची, परंतु आम्ही संविधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने काम करणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही कुणाच्याही सेफ्टीवर पाय देणारे कार्यकर्ते नाही आहोत, विनाकारण कुणाला डिवचण्याचं काम आम्ही करत नाहीत, आम्हाला आमचा हक्क हवा आहे आणि तो आमचा आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे, या हक्कासाठी आम्ही लढत आहोत, आम्हाला कुणासोबत वाद घालायचा नाही आणि कुणासोबत आम्हाला वाद घालण्यात वेळ सुद्धा घालायचा नाही, त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये आम्ही जाऊन आलेलो आहोत, अंतरवाली सराटीत पुन्हा जायची गरज नाही, आम्ही आता येथून रामगवन असेल वडीगोदरी असेल टाका असेल तसंच आम्ही पुढे गेवरा या बीड जिल्ह्यामध्ये घुसणार आहोत, सकाळी माझ्या आजूबाजूला आंदोलन सुरू करून केलं जातं, मी सुद्धा आम्ही कुणाच्या बंगल्यासमोर आंदोलन केलं नाही आणि जरांगे नावाच्या मोगलीला फक्त भुजबळ साहेबच दिसतात, म्हणजे भुजबळ साहेब काही मुख्यमंत्री आहेत का त्यांच्या दारात जाऊन आंदोलन करायला, त्याला लय हौसे ना तर त्याने भुजबळ साहेबांच्या बंगल्यासमोर करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन कर बाबा, भुजबळ साहेब कंटिन्यू भुजबळ साहेबांना टार्गेट करायचं आणि आपला TRP वाढून घ्यायचा आणि जातीय द्वेष वाढवायचा, या मोगलीला माझं पुन्हा एकदा सांगितलं की भुजबळ साहेबांचं तुम्ही जेव्हा नाव बंद करता तेव्हा आम्ही तुमचं नाव सुद्धा घेणार नाही, त्यांनी भुजबळ साहेबांना टार्गेट करणं बंद करावं आणि कुणाच्या मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन खुशीनं आंदोलन करावं, पण त्यांचं म्हणणं आहे माझे शत्रूच नाही आहे, त्यांच्या आंदोलन कुठेही धक्का बसत नाही, छगन भुजबळ तुम्हाला प्रेरणा आहे हे बघा सांगतो, आदरणीय भुजबळ साहेब हे देशाचे ओबीसीचे प्रमुख नेते आहेत, भुजबळ साहेब कुठल्याही पक्षात असतील किंवा सत्तेत असतील किंवा विरोधात असतील वारंवार ओबीसींची भूमिका मांडणारे नेते आहेत आणि ते त्यांची भूमिका मांडतात, त्यामुळं त्यांचा आम्हाला आदर आहे, परंतु त्यांचा आम्हाला कुठलाही पाठिंबा नाही, मग मनोज जरांगेला कोणाचा पाठिंबा आहे, त्या मोगलीला कोणाचा पाठिंबा आहे, मनोज जरांगे नावाच्या त्याच्याकडे जर कुठंतरी 100-200 कोटीचे घोटाळे झाले म्हणून तो स्वतः सांगतो याला कोणाचा पाठिंबा आहे, आज आम्ही आमच्या सामान्य जनतेच्या सामान्य ओबीसी समाजाच्या जीवावर आंदोलन उभा केलंय आणि आज तुमच्या प्रसार माध्यमांचा आम्हाला कुठंतरी आशीर्वाद आणि सहकार्य आहे त्या जीवावर आम्ही आंदोलन करत आहोत, आम्हाला कुणाचाही आशीर्वाद नाही किंवा आम्हाला कुणाचा पाठिंबा नाही, आम्हाला पाठिंबा सामान्य ओबीसी समाजाचा आहे आणि आपल्यासारख्या प्रसार माध्यमांचा आहे, प्रश्न आहे तुम्हाला।